15 वर्ष झाले. गेली 25 वर्ष मी या ज्योतिबाच्या या पायी येतो. जवळजवळ नाही म्हणत 27 ते 28 वर्ष झाले. बघितलं ज्योतिबाच्या नावानं. नमस्कार मित्रांनो, सचिन सावगंडे यूट्यूब चॅनलचे तुमचे एका खास व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्र, खास हा शब्द मी का उच्चारला असेल, कारण मी आलो आता आज ज्योतिबा डोंगरावरती. आणि खास म्हणजे की दर रविवारी नित्य नियमाने ज्योतिबा दर्शन करणारे खूप लोक आहेत. आणि तुम्हाला आता समोर दिसत असेलच की किती गाड्या लागलेल्या आहेत, खूप वारंही सुटले, त्यामुळं आवाजाचा कदाचित परिणाम होऊ शकतो. किरण आवाजामुळं, वाऱ्याच्या आवाजामुळं माझा आवाज क्लिअर येत नसणार आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो की किती लोक दर रविवारी ज्योतिबाचं दर्शनाला येतात. हे बघितलं का गाड्या, फोर व्हीलर आणि टू व्हीलर. मागच्या बाजूला फोर व्हीलर होते आणि या बाजूला आता टू व्हीलर. मित्र, दर रविवारी वेगवेगळ्या पद्धतीने दर्शनाला येतात. महत्त्वाच्या तीन गोष्टी अशा आहेत की एक, स्वास्थ्य चांगलं राहतं. दुसरी गोष्ट, देवाचे दर्शन घडते. आणि तिसरी गोष्ट, निसर्गाच्या सान्निध्यात रममान व्हायला होतं. आणि खूप म्हणजे अगदी लहान मुलं असतात, वयस्कर लोक असतात, म्हणजे वेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारे दर्शनाला येतात. आता बघा, लेडीज सुद्धा या ठिकाणी चालले. काही लोक येऊन सुद्धा दर्शन करून चालले सुद्धा. म्हटलं ना मी तुम्हाला की खूप लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि दर्शन करून जातात. हे बघा, आणि आपल्या ऑफिसचा स्टाफ मिळालाय आपल्याला ज्योतिबाच्या नावानं. चांगलं, ब्लॉगच करायला सर आजचा ज्योतिबाचा. हे बघा, हे आपल्या ऑफिस मधील स्टाफ आहेत ज्योतिबाच्या नावानं. चांग बोल. काकडे सर पण आलेत का? मित्रांनो, मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे आपल्या काही रिटायर्ड पर्सन सुद्धा आहेत आणि त्यांचे मित्र सुद्धा आलेले आहेत. आणि त्यांना विचारा की आपण, कारण मी मगाशी म्हटलं की खूप लोक खूप दिवसापासून खूप वर्षापासून या ठिकाणी येतात आणि दर्शन करून जातात, तर त्यांना विचारा की तुम्ही किती वर्षापासून येत आहे आणि या निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? गेली 25 वर्ष मी या ज्योतिबाच्या ह्या पायी येतो. 1994 पासून मी ज्यावेळी जॉबला लागलो त्यापासून ही ज्योतिबाची दर रविवारची पदयात्रा चालू केलेली आहे. आणि त्याच्यात कधीही खंड पडलेला नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा तिन्ही ऋतूमध्ये आम्ही ह्या पदयात्रेचा लाभ घेत असतो. आणि त्यामुळं एक निसर्ग अशी जोडलेले नातं असतं ते, जे काय आहे ते ज्योतिबावर आल्यानंतर समजतं. निसर्ग म्हणजे काय हे ज्योतिबाच्या तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला ह्याचा अनुभव घेता येतो. 40 वर्षापूर्वी देखील शेती घातलेले आहेत. 3-3 वेळा राजारामपुरत नाही ज्योतिबा चालत, परत ज्योतिबा करून राजारामपुरपर्यंत चालत. धन्यवाद, धन्यवाद तुमच्या कमेंट बद्दल. मित्रांनो, बघितला की किती खूप वर्षापासून लोक या ठिकाणी येतात. आणि खरंच आहे की इथला निसर्ग जो आहे तो खूप छान आहे. कोल्हापूरमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे ऐतिहासिक वास्तू आहे, त्यानंतर सांस्कृतिक परंपरा आहे आपल्या कोल्हापूरची. आणि त्यानंतर सह्याद्री म्हणजे जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्रीची पर्वतरांग कोल्हापूरमध्ये आहे. आणि या खास गोष्टीमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे
तो सुद्धा खास आहे. तो यासाठीच की कित्येक लोक दर रविवारी न चुकता ज्योतिबाच्या दर्शनाला येतात आणि दर्शन करून जातात. खरं तर मी मगाशी म्हटलं ना की तीन पॉईंट आहे त्यामध्ये, की हे तिन्ही पॉईंट एकाच गोष्टीमध्ये साध्य होतात. ज्योतिबाच्या नावानं तशी पायवाट ही खूप जुनी आहे. मित्रांनो, मी जसं म्हटलं की खूप वयाच्या म्हणजे खूप वय असलेले लोक सुद्धा या ठिकाणी येतात आणि खूप वर्षापासून येतात. तर आपल्याला असे काका भेटले, त्यांना विचारले की आपण की किती वर्षापासून येत आहे. मी 15 वर्ष झाले येते. 15 वर्ष झालेत. दर रविवारी नित्य नेहमाने उन्हाळा पावसाळा कधी म्हणजे तिन्ही ऋतू मध्ये तुम्ही येत आहे. खंड नाही, खंड नाही. चुकून जास्त सकाळी पावसाळ्यात जास्त पाऊस झाला तरच तरच नाहीतर होईल तेवढे येतोच. दर रविवारी पण कामानिमित्त कुठं बाहेर गेलो तरच. नाही तर 64 म्हणजे वयाच्या 64 वर्षी सुद्धा या ठिकाणी देवाच्या दर्शनाला येतात. मी म्हटलं ना मगाशी की तिन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य होतात, की एक तरी निसर्गाच्या सानिध्यात रममान व्हायला होतं, दुसरी गोष्ट फिटनेस राहतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की देवाचे दर्शन घडते. बरोबर ना? किती वर्ष झालं घेत आहे? जवळजवळ नाही म्हणत 27 ते 28 वर्ष झाले. बघितला का मित्रांनो, 27 वर्ष चेष्टा नाही की लहानपणापासून अगदी म्हणजे सवयच लागली आपल्याला, एक वेळ बनले. बरोबर, चला येऊ का? ओके, थँक्यू. टाफिक तर मी लो काय, ही सुद्धा चिमुकली सुद्धा आज आले. झालं का दर्शन बाळानो? ज्योतिबाच्या नावानं बैल का मित्रांनो जोश. मला यायला खूपच उशीर झाला, कारण घरातून निघतानाच मी 7 च्या दरम्यान निघालो, त्यामुळं आपल्याला लोक कमी दिसले. तसं बघायला तर आपल्याला अजून आणखीन लोक बघायला मिळाले असते की किती लोक देवदर्शनाला येतात फक्त कोल्हापूरच्या. हा म्हणजे जे पर्यटक असतात किंवा जे बाहेरून देवदर्शनाला येतात ती लोक वेगळीच. आता आपण थोडाच वेळात मंदिराच्या आवारात पोचतोय आणि त्यानंतर आपण दर्शन वगैरे घेऊ. दर्शन मी बाहेरूनच घेणार आहे, कारण आज खूप गर्दी असते. चला आज मी तुम्हाला मंदिराचे दर्शन घडवतो. कोल्हापूर व्यतिरिक्त जे लोक आहेत त्यांच्यासाठी ज्योतिबा मंदिर कसं दिसतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ.
तुम्हाला प्रत्येक म्हणजे जे वैशिष्ट्य आहे त्याच्यापैकी एक आजचं वैशिष्ट्यच होतं. तर हे वैशिष्ट्य तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जास्ती असं लोकांना शेअर करून आपला सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे येणारे माझे नवनवीन व्हिडिओ जे निसर्गाचे असतील किंवा काही पर्सनल असतील किंवा सामाजिक गोष्टी जे पण व्हिडिओ असतात ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील.